प्रकाश अम्बेडकर एक उम्दा लीडर है, एक तरुण कार्यकर्ता है। आमच्या मंत्रिमंडळ विस्तार नाही झाला नंतर तो मंत्रिमंडळात असला। गड भरणीला आलो तसं पाणी पूजनाला पण येणार। एकदा बॅकलॉग भरून काढू आपण आणि तुझ्या आपण सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि खऱ्या अर्थाने प्रकाश अम्बेडकर एक लोकप्रिय आणि कार्यकर्ता आमदार कसा असावा आणि आपल्या सरकारच्या काळात गेल्या दोन सव्वा दोन वर्षामध्ये आपण अशा प्रकारच्या इरिगेशनच्या प्रकल्पांना जवळपास 125 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली। एक लड़की लखपती योजना असेल, युवा लड़का भाऊ प्रशिक्षण असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल, शेतकऱ्यांचं 7.5 HP मोटरने पंपाने शेती करणाऱ्यांचं सगळ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला। मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत कोल्हापूर ते अयोध्या राम मंदिर पहिली गाडी तुमची गेली मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत। ज्या मुलींना डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं आहे त्यांना पूर्वी 50% फी होती, आता आपण 100% फी माफ करून टाकली। असे अनेक प्रकल्प आपण योजनेचा मी वाचायला लावलो तर काय झालं आणि म्हणून प्रकाश अम्बेडकरने आणि म्हणून मी आता आणि शुभेच्छा आपल्याला देतो आणि पाणी गळ भरणीला आलो तसं पाणी पूजनाला पण येणार, कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे या महायुतीने 2 वर्षात केलेलं काम आणि महाविकास आघाडीचं 2.5 वर्षातलं काम मोलमाप होऊन जाऊ द्या। चला जनतेच्या दरबारात जाऊ, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या आणि 18-18, 20-20 तास 22-22 तास हा मुख्यमंत्री तुमचा ऐकणार सुद्धा काम करतोय आणि म्हणून मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो शेतकऱ्यांना द्या, माझ्या मतदारांना द्या, माझ्या गावकऱ्यांना द्या एवढंच सांगतो आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो प्रकाश अम्बेडकर एक उमदा लीडर आहे, एक तरुण कार्यकर्ता आहे। आमच्या मंत्रिमंडळ विस्तार नाही झाला नंतर तो मंत्रिमंडळात असला, पण आता ठीक आहे बॅकलॉग भरून काढू आपण आणि आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो बघा आमदार अनेक होतात परंतु काही लोक आपल्या सगळं जे काय ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं त्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा, त्यांचाच भल्याचा विचार करणारा आणि मतदार संघाचा विकास केला। मी तुम्हाला सांगतो मी 2-2.5 वर्षापूर्वी जो निर्णय घेतला लोकांच्या मनातल्या सरकार आणण्याचा त्यामुळेच हे सगळे प्रकल्प आम्हाला करता आले आणि राज्यामध्ये आज अशा प्रकारचे धामणी प्रकल्प असेल मुख्यमंत्री माझी यांचं उदाहरण आपल्याला देत आहे, कारण त्यांना चिंता फक्त मतदार संघाचीच असते, मतदारांना सोयी सुविधा कशा मिळतील